पिंपळगाव खंडाळा येथे दिनांक 6 फेब्रुवारी रोजी आमदार रमेश बोरणारे यांच्या प्रयत्नाने व पिंपळगाव खंडाळाचे आदर्श सरपंच राजू अबा काटे यांच्या पाठपुराव्याने मनरेगा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 5 सिंचन विहिरी प्रत्येकी 3 लक्ष रुपये अशा 15 लक्ष रुपया कामाचे उद्घाटन करताना राजू अबा काटे सरपंच पती रावसाहेब चव्हाण माजी उपसरपंच दिलीप भाऊ काटे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाबूराव म्हातारबा बागुल गोरख बागुल विठ्ठल जाधव जनार्दन शेळके आदी जण उपस्थित होते. आधार न्यूज संदीप गायके वैजापूर. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.